महानगरपालिकेच्या अनेक शाळांकडे मैदानच उपलब्ध नसल्यानं महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळावं कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु महापालिका शाळांकडे स्वतःच्या हक्काचे मैदानच उपलब्ध नसल्यानं मुलं खेळणार कुठे हा प्रश्न आहे. औरंगाबाद महानगरपालिकेअंतर्गत 72 शाळा आहेत, त्यापैकी 51 शाळांना मैदान आहे. परिसरातील मोकळ्या जागांचा शोध घेऊन शाळेसाठी मैदानाचं नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी शिक्षण आणि क्रीडा विभागाला दिले आहेत. परंतु शाळेच्या परिसरात मोकळी जागाच उपलब्ध नसल्यानं उर्वरित 27 शाळांना मैदान उपलब्ध करून देण्याचं आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.